नमस्कार, शुभ सकाळ, एबी मराठी मध्ये आपलं स्वागत। आज सकाळी सकाळीच उजनी धरणाच्या लाभक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी सांगण्यासाठी मी आलो आहे। कारण उजनी धरणामध्ये काल सायंकाळी दोन ऋतून येणारी आवक ही अत्यंत कमी झालेली होती, ती 12,000 क्युसेक्स पर्यंत कमी झालेली होती। मात्र आज सकाळी पर्यंत यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आज सकाळी दोन ऋतून उजनी धरणामध्ये 25,827 क्युसेक्स पाणी येत आहे। त्यामुळे उजनीचा पाणी साठा वाढण्यासाठी याची मदत होणार असून आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाचा पाणी साठा हा -22.85% इतका झाला आहे। तर उजनी धरणामध्ये एकूण 51.42 TMC इतकं पाणी आलेलं असून उजनी आता प्लस कडे येण्यासाठी झपाट्यानं मदत होणार आहे। कारण उजनीच्या वरील धरण साखळीमध्ये तसेच घाटमाता आणि भीमाशंकर परिसरामध्ये पाऊस बरसतो आहे आणि त्याचाच फायदा हा उजनीला होणार आहे। कारण उजनीच्या वरील अनेक धरणं ही 60-70% भरलेली आहेत आणि येत्या 2-3 दिवसामध्ये ही धरणं पूर्ण क्षमतेनं भरतील असा अंदाज असून त्यानंतर त्यामधून होणारा पाण्याचा विसर्ग हा थेट उजनीत येणार आहे। तर उजनीच्या वरील कलमोडी, वडिवळे ही धरणं त्या ठिकाणी भरलेली आहेत आणि या धरणामधून विसर्ग जो आहे तो खाली सोडला जातो आहे। आणखी 1-2 दिवसामध्ये उजनीच्या वरील धरणं भरल्यानंतर अनेक धरणांमधून उजनीमध्ये पाणी जे आहे ते येणार आहे आणि त्यामुळेच उजनीला त्याचा फायदा होणार आहे। मात्र काल सायंकाळी उजनीत येणारी दौंडची आवक ही 12,000 खाली आलेली होती आणि त्यामुळं थोडीशी चिंता लागून राहिलेली होती। मात्र उजनी लाभक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून उजनीत येणारी दौंडची आवक ही 25,000 क्युसेकच्या पुढे गेल्यानं उजनीचा पाणी साठा सुद्धा झपाट्यानं वाढण्यास मदत होणार आहे। उजनीसह उजनीच्या वरील धरणांच्या विश्वसनीय अपडेटसाठी पाहत रहा एबी मराठी न्यूज।